जन्म झालेलं बाळ हे हेल्दी असावं अशी प्रत्येक पालकाची आणि डॉक्टरांची इच्छा असते. पण सध्या एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका डॉक्टरांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये नवजात बालकाला शेपूट असल्याचं समोर आलंय. दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. तर चीनमध्ये 4 इंच शेपूट असलेल्या बाळाचा जन्म झालाय. हा प्रकार हांगझो चिल्ड्रन हॉस्पिटलमधील पेडियाट्रिक न्यूरोसर्जरीचे डेप्युटी चीफ फिजिशियन डॉक्टर ली यांनी जगासमोर आणलाय. बाळाच्या जन्मानंतरची डॉक्टरांना ही स्थिती आढळून आली. डॉक्टर ली यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय, ज्यामध्ये बाळाची मागच्या बाजूने असामान्य वाढ झालेली दिसत आहे, ज्याचा आकार अगदी शेपटीसारखा आहे. शेपूट नावाच्या हाडविरहित असलेल्या या भागाची लांबी अंदाजे 10 सेंटीमीटर 3.9 इंच असते. लॉकड स्पाईन ही एक प्रकारची स्थिती आहे, जिथे पाठीचा कणा आसपासच्या उतींशी असामान्यपणे जोडलेला असतो. ही जोड मनक्याच्या पायथ्याशी उद्भवते असं डॉक्टर म्हणतात. मिररने दिलेल्या वृत्तानुसार आईने मुलाची शेपूट काढण्याची इच्छा व्यक्त केली, मात्र डॉक्टरांनी मुलाची शेपटी काढण्याचा विचार केला. शेपूट बाळाच्या मज्जासंस्थेशी क्लिष्टपणे जोडलेली असल्याने ती काढून टाकल्याने नुकसान होण्याची शक्यता आहे, या समजुतीतून निर्णय घेण्यात आला. दक्षिण अमेरिकेतील गयाना इथे असाच प्रकार उघडकीस आला. मागील वर्षी जूनमध्ये शल्यचिकित्सकांनी 10 दिवसांच्या बाळाच्या शेपूट यशस्वीरित्या काढली. त्या उदाहरणार्थ बाळाचा जन्म एक असामान्य मनक्याने झाला होता, ज्यामुळे त्याला शेपटी असते.